SIP म्हणजे काय हे काही लोकांना माहिती असेल आणि काही लोकांना नसेल सुद्धा, पण याच्याही पुढे जाऊन स्मार्ट SIP नावाचा एक प्रकार आहे. तो कशा प्रकारे वर्क होतो, हे काय आहे, SIP म्हणजे काय, स्मार्ट SIP म्हणजे काय, दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, त्याचे फायदे तोटे, सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा, बेल आयकॉनला प्रेस करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करून शेअर तर कराच आणि तुमचं मत मला कमेंट करून कळवा. आता पहिली गोष्ट, SIP म्हणजे काय. SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. एका ठराविक सिस्टमनुसार एका प्लॅनमध्ये आपण इन्व्हेस्ट करतोय. आता ही असेल सिस्टम. सिस्टम कशाला म्हणतो, एखाद्या गोष्टीमध्ये एक सातत्य ठेवणे, प्रॉपरली सिस्टमनुसार त्याच्यामध्ये काम करणे. आता सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय असतो, एखाद्या कंपनीमध्ये, एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा कुठेही तुम्ही एक गुंतवणूक करता, तीही सिस्टमॅटिकली. प्रत्येक महिन्याला 5,000 माझा EMI कट होतो आणि एखाद्या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट होतो. इकडे EMI कट झाला आणि या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट झाला, म्हणजेच काय, प्रत्येक महिन्याला ही अमाऊंट या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट होत गेली. याला आपण म्हणतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आता SIP आपण कुठे करतो, म्युच्युअल फंडमध्ये करतो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी करत असाल, बट आपण मोस्टली फोकस करणार आहोत म्युच्युअल फंडवर. आता म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण SIP करतो, तेव्हा म्युच्युअल फंड तुमचे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतं. आपण जे काही गुंतवणूक करणार आहोत ती म्युच्युअल फंड कुठे इन्व्हेस्ट करतं, स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये. आता हे जे शेअर मार्केट आहे, स्टॉक मार्केट आहे, ते कशावर अवलंबून असतं, सप्लाय आणि डिमांडवर. जेव्हा प्राईज वाढते तेव्हा आपण सेल करतो, जेव्हा प्राईज कमी असते तेव्हा आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. प्राईज कमी, गुंतवणूक, प्राईज वाढली, सेल, म्हणजेच काय, कमी प्राईजवरून जेव्हा एखाद्या शेअरची प्राईज वाढते तेव्हा आपल्याला प्रॉफिट होतं. आता कॉमन ट्रेडर काय करतात, किंवा आमच्यासारखे जे शेअर मार्केटमध्ये काम करतात, माझ्याकडे हजारो स्टुडंट आहेत, ते सुद्धा शेअर मार्केटमध्ये काम करतात, किंवा तुमच्याही ओळखीचे काही लोक असतील जे शेअर मार्केटमध्ये काम करत असतील, ते काय करतात, कमी किमतीला एखादा शेअर विकत घेतात, प्राईज वाढल्यानंतर तो सेल करतात आणि जो काही तो डिफरन्स होता ते त्यांचं प्रॉफिट असतं. पण ज्या लोकांना शेअर मार्केटचं नॉलेज नाही त्यांचं काय, त्यांना जर नॉलेज हवं असेल तर त्यांना आम्ही नॉलेज देतो. माझा ते कोर्स जॉईन करतात, स्क्रीनवर दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये असलेल्या नंबरवर ते कॉल करतात आणि आम्ही त्यांना कोर्स प्रोव्हाइड करतो. पण काही लोक असे असतात ज्यांना शेअर मार्केट शिकायचं नाही, त्यांना इंटरेस्टही नाही, पण पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, ते काय करतात, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात. आता म्युच्युअल फंडच्या खूप साऱ्या ॲड तुम्ही पाहिले असतील. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमचा सिम्पली पैसा स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होतो. आता शेअर मार्केटची प्राईज, शेअर मार्केटची प्राईज कशावरून ठरते, इंडेक्सवरून ठरते. सेन्सेक्स आणि निफ्टी, आता निफ्टी किती आहे आणि सेन्सेक्स किती आहे, 40,000 सेन्सेक्स आहे सपोज, तर 40,000 ही फेअर व्हॅल्यू आहे का, प्राईज जास्त आहे की कमी आहे, हे थोडासा अंदाज आपल्याला असतो. आता 40,000 तुम्ही गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि त्याची प्राईज 45,000, 50,000, 60,000 अशी वाढत गेली, पण प्रत्येक वेळी नुसता स्टॉकची प्राईज वाढतच जाते का, इंडेक्स हा नेहमी वाढतच जातो का, डेफिनेटली नो. आता कोविडच्या याच्यामध्ये खूप प्राईज खाली आली होती, तशीच प्राईज थोडीशी अप होते, कधी डाऊन होते, कधी अप होते, कधी डाऊन होते, हे नेहमी चालू असतं. मग याचा अर्थ SIP जेव्हा आपण करतो, प्रत्येक महिन्याला माझ्या अकाउंटवरून 5,000 कट होतात. मग प्रत्येकाची SIP वेगवेगळी असेल, कोणी 500 रुपयाची करेल, 1,000ची करेल, 2,000, 10,000, 1,00,000 रुपयाची करेल. प्रत्येक महिन्याला त्याच्या अकाउंटवरून सम अमाऊंट डिडक्ट होत जाईल, पण ती अमाऊंट प्रत्येक महिन्याला डिडक्ट होईल आणि प्रत्येक महिन्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट होत जाईल. मग त्यावेळी स्टॉक मार्केट लो व्हॅल्यूला आहे की हाय व्हॅल्यूला आहे मॅटर नाही करत. जी काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला तुमच्या पैशाची गुंतवणूक होईल. 1 तारखेला तुमचा EMI कट झाला, त्याच 1 तारखेला पैशाची गुंतवणूक होईल. मग त्यावेळी शेअरची प्राईज कमी असेल, जास्त असेल, इट डोंट मॅटर, ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट होतच राहतं. मग स्मार्ट SIP आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. जेव्हा आपण स्मार्ट SIP मध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा काय होतं, ज्यावेळी स्टॉकची प्राईज हायर साईडला आहे, हायर साईडला असताना तुमची गुंतवणूक होणार नाही, त्यावेळेमध्ये तुम्हाला विथड्रॉ करायचा सल्ला दिला जाईल किंवा तिथे गुंतवणूक न करण्याचा सल्ला दिला जातो. पण तुमचे पैसे तर घेतले जातात, ते पैसे लिक्विड स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले जातात, स्टॉक मार्केटमध्ये नाही, कारण स्टॉकची प्राईज ऑलरेडी ओव्हर व्हॅल्यूड आहे. आता एवढी जास्त प्राईज आहे याचा अर्थ इथून पुढे थोडासा तो वर जाईल किंवा परत खालीसुद्धा येईल, थोडासा वर जाऊन पुन्हा तो खाली येणारच आहे, त्यामुळे इथे गुंतवणूक नाही करायची, कारण इथे मला रिटर्न्स जास्त नाही मिळणार, म्हणून मी इथे गुंतवणूक न करता ते पैसे
लिक्विड स्कीममध्ये ट्रान्सफर केले जातात आणि जेव्हा स्टॉकची प्राईस खाली येईल तेव्हासुद्धा ते पैसे तिकडे इन्व्हेस्ट केले जातात आणि तुमचा जो काही EMI होता तो डबल केला जातो. तुम्हाला सांगितलं जातं की आता स्टॉकची प्राईस खूप कमी झालेली आहे, शेअर मार्केट कमी प्राईजमध्ये मिळतं आहे, सनसेक्स घसरला, निफ्टी घसरला, अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, आणि त्यानुसार त्या स्टॉकमध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. सपोज तुमचा 5,000 पर मंथ EMI असेल SIP साठी. आता 5,000 तुम्ही रेग्युलरली भरताय, पण जेव्हा स्टॉकची प्राईस खूप कमी होते, सनसेक्स निफ्टी घसरतो, त्यावेळेमध्ये तुम्हाला सांगितलं जातं 5,000 जागी 10,000 इन्व्हेस्ट करा. तुम्हाला 10,000 इन्व्हेस्ट करायला लावलं जातं कारण स्टॉकची प्राईस खाली आलेली असते. इथे तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट करता आणि पुन्हा स्टॉकची प्राईस वाढत जाते आणि इथे पोहोचते. इथे मात्र तुमच्याकडून 5,000 घेतले जातात, पण इथे ऑलरेडी सेन्सेक्स वाढलेला आहे, निफ्टी वाढलेला आहे, इंडेक्स वाढलेला आहे, म्हणून इथे तुमचा जो काही 5,000 EMI येणार आहे तो इकडे लिक्विड फंडमध्ये ट्रान्सफर केला जातो, लिक्विड स्कीममध्ये गुंतवणूक केली जाते. म्हणजेच काय, जेव्हा प्राईस जास्त असते तेव्हा एकतर तुम्ही विड्रॉ करू शकता किंवा ते तुमचे पैसे लिक्विड स्कीममध्ये ट्रान्सफर केले जातात, आणि प्राईस जेव्हा कमी होते तेव्हा तुम्ही जास्त गुंतवणूक करता. हा त्याचा बेनिफिट आहे आणि इन एन ॲव्हरेज खूप चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळतात. आता तुम्हाला इकडे मी स्क्रीनवर एक एक्झाम्पल दाखवतो, तुम्ही मागे पाहू शकता. चला तर थोडंसं तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो या गोष्टी कशा वर्क होतात. SIP चे आपण 3 प्रकार म्हणू शकतो. एक नॉर्मल SIP असते, दुसरी आहे स्मार्ट SIP आणि तिसरा प्रकार आहे स्मार्ट SIP+. SIP पेक्षा स्मार्ट SIP मध्ये जास्त रिटर्न मिळतात आणि स्मार्ट SIP पेक्षा स्मार्ट SIP+ मध्ये जास्त रिटर्न मिळतात. स्मार्ट SIP मध्ये स्टॉक मार्केटचं व्हॅल्युएशन कमी असताना डबल EMI कट नाही होत, पण स्मार्ट SIP+ मध्ये ऑटोमॅटिकली डबल EMI कट होतो, पण त्याचं इंटिमेशन तुम्हाला आधी दिलं जातं. आता आपण एक्झाम्पल पाहणार आहोत स्मार्ट SIP व्हर्सेस रेग्युलर SIP. रेग्युलर SIP मध्ये काय होतं, सपोज तुमचा 10,000 रुपयाचा मंथली प्लॅन आहे, तो तुम्हाला मंथली इन्व्हेस्ट करावा लागतो, प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये EMI तुमचा कट होणार. पण जेव्हा आपण या प्लॅनमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत HDFC टॉप 100 फंड्स, मी रिकमेंड नाही करत की या फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे आहेत, मी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतोय. समजा 5 वर्षासाठी आपण या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले असते. स्मार्ट SIP व्हर्सेस रेग्युलर SIP हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा स्टॉकची प्राईस वरच्या दिशेने इकडे गेली आणि जेव्हा तो स्टॉक परत खाली आला, इथे तुम्हाला बाय करायला लावतात, आणि जेव्हा स्टॉकची प्राईस खाली येते तेव्हा तुम्हाला 2x अमाऊंट गुंतवावी लागते. इथे तुम्ही बघितलं होतं 10,000 रुपये मंथली EMI आहे, याचा अर्थ प्राईस कमी झाल्यावर तुम्हाला 20,000 रुपये इन्व्हेस्ट करायला सांगितले जातात, कारण स्टॉकची प्राईस खूप खाली आलेली असते आणि तिकडे गुंतवणूक करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं, म्हणून ही तुमच्या फायद्याची गोष्ट आहे. अगदी याचप्रमाणे पुन्हा शेअरची प्राईस वर गेली, पुन्हा थोडीशी शेअर प्राईस खाली आल्यानंतर तुम्हाला पुन्हा बाय करायला सांगितलं जातं, परत स्टॉकची प्राईस वर जाते. इकडे तुम्ही डिसिजन घेऊ शकता, इफ यू वॉन्ट टू सेल देन यू कॅन स्क्वेअर ऑफ युअर पोझिशन, पण जर तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं नसेल आणि इथेसुद्धा तुम्ही 10,000 रुपये गुंतवले असतील, तर हे 10,000 रुपये लिक्विड स्कीममध्ये ट्रान्सफर केले जातात. आता लिक्विड स्कीममध्ये का ट्रान्सफर केले जातात, कारण स्टॉक मार्केटची प्राईस जास्त आहे, तर प्राईस वाढलेली आहे म्हणून तुमचे पैसे लिक्विड स्कीममध्ये ट्रान्सफर केले जातात. पुन्हा स्टॉकची प्राईस खाली येते, प्राईस खाली आल्यानंतर काय होतं, परत तुमच्याकडून इकडे 2x म्हणजेच किती 20,000 रुपये घेतले जातात, गुंतवणूक इकडे जास्त होते आणि हे जे काही लिक्विड स्कीममध्ये गुंतवणूक केलेली होती ती पुन्हा तुमची स्टॉक मार्केटमध्ये येते, जेणेकरून रिटर्न कंपाउंड इंटरेस्ट तुमचा वाढत जातो. आता याचा फायदा पैशाच्या स्वरूपात कसा होतो हे सगळं तुम्हाला कळालं असेल आणि सगळ्या गोष्टी परत येतात रिटर्न्सवर. किती टक्के रिटर्न मिळाले, किती रुपये मला एक्स्ट्रा मिळाले, हे थोडंसं आपण पाहणार आहोत. जर समजा तुम्ही 5 वर्ष गुंतवणूक केली असेल तर इकडे पाहू शकता टोटल अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट केली 6,00,000 रुपये. आता याची टोटल अमाऊंट होते 9,85,000 रुपये. म्हणजेच काय, स्मार्ट SIP केल्यामुळे तुम्हाला 1.14 लाख रुपये जास्त मिळतात कम्पेअर टू SIP, रेग्युलर SIP. आता रेग्युलर SIP मधून तुम्हाला रिटर्न किती मिळाले असते, 14.65%, पण स्मार्ट SIP केल्यामुळे तुम्हाला किती रिटर्न्स मिळाले, 19.71%. हा याच्यामध्ये डिफरन्स आहे. सिम्पल फंड आहे, जेव्हा स्टॉकची प्राईस कमी असते इथे तुमची गुंतवणूक जास्त होते, आणि जेव्हा स्टॉकची प्राईस वर जाते वाढते तेव्हा तुमची गुंतवणूक कमी होते. यालाच म्हटलं जातं स्मार्ट SIP. आणि रेग्युलर SIP मध्ये काय होतं, इथे पण सेम गुंतवणूक होते आणि इथे पण सेम गुंतवणूक होते, ज्यामुळे तुमचे ॲव्हरेज रिटर्न्स आहेत ते थोडेसे कमी असतात,
कंपेरेटिवली स्मार्ट एस आय पी. आता सिम्पली तुम्हाला याचा अर्थ कळाला असेल की रिस्क कमी आहे, गुंतवणूक तुमची योग्य ठिकाणी होते, त्याचबरोबर याचे रिटर्न्स खूप जास्त आहेत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट हे सगळं ऑनलाईन आहे आणि खूप सोप्या पद्धतीने होतं. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे, रँक एम एफ थ्रू याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता, आणि सोबतच आम्ही सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ शकतो. जर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, स्टॉक मार्केटबद्दल माहिती हवी असेल, तर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता, माझी टीम तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मदत करेल. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.